आता बघा, मी जिथे बसले ना ती माझी आवडती जागा आहे. सगळे जण म्हणतात तब्येत खराब झाली कुणालच्या बाबांची. अरे तू माझी मैत्रीण आहे ना. संध्याकाळची वेळ आहे ताईंनो. आजच्या व्लॉगची सुरुवात खूप उशिरा केलेली आहे, म्हणजे सकाळी थोडीशी म्हणजे गडबड होती, त्याच्यामुळे म्हटलं चला राहू दे आपण नंतरला आरामात, म्हटलं सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तर इथे बराच वेळ बसले होते मी आणि संध्याकाळचं थोडंसं आटपायला घेतलं, म्हणजे केस वगैरे म्हटलं चला विंचरून घेऊया आणि मग घरात जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेऊया. आज घरात की नाही कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे एकटीच होते मी घरामध्ये. भाग्याशीर होते जोडीला, म्हणजे बराच वेळेनं अशी निवांत बसून होते मी. म्हणजे सगळं असे डोक्यामध्ये विचार चक्र ना चालू असतात जरी एकटे असले ना तरी पण, म्हणजे कसं करायचं, म्हणजे कसं पुढे होणार. काल जेव्हा मी व्हिडिओ टाकला ना, म्हणजे कुणालला बघा जॉबचं त्यांनी चालू केलेलं आहे, तर तो व्हिडिओ म्हणजे बऱ्याच आपल्या ताईंच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं ते जॉब आहे ना, त्याला कुणाला पेमेंट नाही आहे त्या जॉबमध्ये, म्हणजे फक्त ते ट्रेनिंगचं वगैरे असतं ना ते आहे. त्याला म्हटलं चला जे आहे ते शिकून घे, थोडे दिवस जसं जमेल तसं म्हटलं कर, बाकी पुढे तुला दुसरीकडे मिळालं का म्हटलं बघू आपण. तर बऱ्याच ताई मला सांगतात की प्रिया तू नामस्मरण करत जा, तर माझं की नाही नामस्मरण चालू असतं, काम करता करता पण चालू असतं माझं, आणि खूप म्हणजे बरं वाटतं नामस्मरण जेव्हा करते ना, सगळे विचार डोक्यातले आहेत ना कमी होतात, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6. कुणालचे बाबा मगाशी म्हणजे 5:30 दरम्यान निघून गेले, म्हणजे घरी आले होते दुपारी थोडा वेळ आराम करायला. म्हणजे हे कसं शाळेत असतं ना, तर अजूनमधून थोडा टाईम मिळतो जेवायला, पण ते घरी येतात, टिफिन नाही नेत, म्हणजे सकाळी नाश्ता करायला पण घरी येतात, त्याच्यामुळे म्हणजे येऊन जाऊन असतात ते दिवसात 2-3 फेऱ्या त्यांच्या होतात. आणि आपलं जे काम आहे ना ते लांब नाही, जवळच आहे, म्हणजे आपल्या बिल्डिंगमधलं बाहेर पडलं ना तिथेच आहे, कोपऱ्यालाच गाडीवर ते लागलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांना मग फेऱ्या मारायला जमतात. आणि मग मला पण जरा बरं पडतं, मग थोडंसं म्हणजे ते घरी आले ना का असं एकटेकटं वाटत नाही, असं बरं वाटतं मग. तर आता संध्याकाळी म्हणजे कुणाल आला ना की आम्हाला जायचं, म्हणजे डीमार्टला जायचं विचार करते आणि मार्केटला पण जायचं आहे, थोडं भाजीपाल्यावर काय काय आणायचं आहे आणि डीमार्टमधून 2-4 वस्तू पण आणायचं, भागे आणि शेरू ह्यांच्या आणि स्पेशली, म्हणून जायचं विचार आहे. आता कुणाल किती वाजता येतो काय माहीत, कारण कुणाला यायला ना म्हणजे 7 वाजून जातात, तो आला की मग नंतर आम्ही निघणार, परत घरातलं जेवण वगैरे पण करायचं आहे. तर आता संध्याकाळचं जे काम आहे ना घरातलं छोटं मोठं ते सगळं करून झालेलं आहे. आज झोपले होते मी जवळजवळ 1.5 तास. 1 मिनिट मी जरा खाली बसते आणि मग तुमच्याशी बोलते. तर आत्ता बघा, मी जिथे बसले ना ती माझी आवडती जागा आहे. इथे मी बराच वेळ म्हणजे काम आटपलं ना, म्हणजे आत्ता 2-3 दिवस झाले आहे तेव्हापासून सांगते, आता अगोदर काय मला वेळ नाही मिळायचा. आता कुणाल पण जॉबला होतं, कुणालच्या पण जातात, त्याच्यामुळे काय होतं की घरातलं काम आहे ना सकाळी लवकर होऊन जातं आणि म्हणजे थोडा वेळ मला आराम करायला मिळतो. जसं वेळ मिळेल तसं मी इथे येऊन बसते मी आणि असे खाली बघत बसते, बरं वाटतं बघायला. असं सगळं दिसतं ना, बिल्डिंग वगैरे दिसतात, झाडं वगैरे दिसतात ना, तर छान वाटतं मग. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास मी अशी बसून राहू शकते इथे, इतकं इथं चांगलं वाटतं. आणि काय म्हणू की दुपारी मी जवळजवळ 1.5 ते 2 तास आज आराम केला आहे. रात्री खूप उशीर झालं होतं झोपायला, त्याच्यामुळे झोप की ना असे अर्धवट राहिले होते आणि डोळे ना खूप चुरचुरत होते. विमान आलं वाटतं, ते बघा हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टर आवाज येतो, 1 मिनिट थांबते. गेलं हेलिकॉप्टर, गेलं खूप असं मोठंच्या मोठं समोरनं दिसत होतं, कॅप्चर करायला गेली पण तोपर्यंत ते पुढे निघून गेलं. तर भाग्या आणि शिरू दोघं पण गाढ झोपलेले आहेत. दुपारी झोपायच्या वेळेला त्यांची नुसती मस्ती चालली होती आज, म्हणजे मी झोपले होते ना मला पण त्यांनी असं एकदम गाढ असं काय झोपून दिलं नाही, आराम ते डोळे मिटले होते जवळजवळ 1-1.5 तास. पण ह्यांचं काही नाही काय चालू असतं, म्हणजे भीती वाटत होते की काय करतात मी काय नाही करत, त्यांचं ना कारागिरी भरपूर त्यांची चाललेली असते, हे ओढ ते ओढ सगळं चालू असते ना,
आणि दोघांची भांडणं पण व्हायचं चान्स असतात, त्याच्यामुळे मधून मधून असे उठून मी बघत होते की काय दोघं त्यांना करतात. आणि आत्ता संध्याकाळच्या वेळेस बघा गाड आहे ना झोपी गेलेले आहेत, तर विचार करते की जेवण करून मगच निघते बाहेर जा म्हणजे डीमार्टला जायला, तरीपर्यंत कुणालसुद्धा येईल मग आणि मग आपली कामं पण पटकन होऊन जातील. आयब्रो पण करायचं आहे बघा, हे आयब्रो पण वाढले तेवढे जातात, ते पण म्हटलं करून टाकेन म्हणजे एकाच फेरीमध्ये आपले दोन तीन कामं होऊन जातील. चला आता कुणालच्या वर येतील 7 वाजेपर्यंत, तोपर्यंत पटापट मी आवरून घेते आणि थोडंफार तुमच्याशी पण शेअर करते सगळ्या गोष्टी. तर हॉलमध्ये कपडे बघा घड्या करून ठेवलेले दिसत आहेत तुम्हाला, आणि आमच्या बॅग वगैरे पण अंथरुण वगैरे पण हॉलमध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे जे काही सामान बघा आम्ही आणलं होतं ना गावाहून येताना कपडे लत्ता ते इथेच आहे. आणि दरवाजाच्या माये पण बघायचे कपडे वगैरे, म्हणजे एका ताईंची आपल्याला कमेंट होती की सगळा पसारा वगैरे दिसते हॉलमध्ये, सगळं कपडे वगैरे लटकत आहेत ते चांगलं वाटत नाही, पण नाही आता काही करू शकत नाही जे आहे ते बघा आहे तसंच राहणार ते, कारण कपडे वगैरे आम्ही असे बाहेर काढलेलेच नाही, गरजेप्रमाणे आम्ही कपडे त्या बॅगमधनं काढतो आणि यूज करतो. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की का कशासाठी ते, त्याच्यामुळे जास्त असं काही बोलून काय उपयोगच नाही आहे. तर इथे मी किचनमध्ये आले आणि भांडी वगैरे जी दुपारची होती ना ती चहा पाण्याची घासली होती मी कुणालच्या बाग गेल्यानंतर, आणि मग ती लावून घेतली. थोडीशी हलकीशी ना भूक लागली होती म्हणून बघा होती फ्रीजमध्ये काही मिळतं का खायला, तर म्हणजे होतं होतो शिरा होता फ्रीजमध्ये, तो बाहेर काढला आणि म्हटलं चला तो थोडंसं म्हटलं खाऊया. वाघे आणि शेरू यांना मी उठवायचा प्रयत्न केला, म्हणजे संध्याकाळ बघा झाली होती ना, पण दोघं जण अजिबात उठायला तयार नव्हत्या इतका त्यांना आळस भरला होता. मी जवळजवळ 2-3 वेळा मी त्यांना उठवायला गेली, म्हणजे जेव्हा लाईट वगैरे लावलं ना संध्याकाळच्या त्यावेळेस पण ते उठायला दोघं जण तयार नव्हते. तर इथे वाघ्या आणि शेरू यांना खाऊ देते असं म्हटल्याबरोबर दोघं पण उठून त्यांना हे सगळं बरोबर समजतं. आणि एक गोष्ट तुमच्या शेअर करते जी मला आजच माहिती पडली आहे, म्हणजे मला नव्हतं माहिती की असे पण कायदे कानून आहेत प्राण्यांसाठी. गावावरनं जेव्हा आम्ही आलो म्हणजे घाबरत घाबरतच आम्ही राहतोय, जवळजवळ महिना होऊन गेला असेल मुंबईला आल्यानंतर, म्हणजे प्राणी आपण आता घेऊन आलेलो आहोत वाघ्या आणि शेरू, म्हणजे काय म्हणजे आम्ही ना असं घरा बाहेर त्यांना फिरायला वगैरे पण नेतो ना शिवसू करायला, ते पण आम्हाला अशी भीती वाटायची की कोण काय म्हणेल का आपल्याला अडवणूक होईल का, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या. पण आज एका ताईंचा मला फोन आला, म्हणजे खूप जवळच्या आहेत त्या माझ्या, आणि त्यांनी मला जे नियम आहेत प्राण्यांसाठी ते सगळे मला समजावून सांगितलं की प्रिया अशा पद्धतीने सगळे कायदे काढून आहेत प्राण्यांसाठी, खूप कडक कायदे आहेत. आणि हे सगळं ऐकून मी एकदम चाट पडले की खरंच ह्या गोष्टीची मला काहीच कल्पना नव्हती. आणि गेलं महिना 1.25 महिना झाला आम्हाला येऊन, आम्ही असं खूप असं बोलतो ना टेन्शनमध्ये आम्ही राहतोय. हा शर्ट तुला चांगला दिसतोय, एकदम उठून दिसतो. हे बघा कुणालच्या बाबा आले आत्ताच, सगळेजण म्हणतात तब्येत खराब झाली कुणालच्या बाबांची, खरोखर बारीक झाली असे म्हणतात सगळेजण. आता वय झालं ना 50 पार झाली तरी टेन्शन 50 लागलंय, पण टेन्शन काय कमी नाही ना डोक्याला, त्याच्यामुळे तब्येत जरा खराब झाली. कुणालची पण तब्येत खराब झाली ना आपल्या, कुणालचं टेन्शन वाटतं आम्हाला, बाकी आपलं काय झालं आता सगळं गेलं आता, कुणालसाठी जरा हे होतं. आणि ह्या दोघांची मस्ती बघा, बाबा आलेला त्यांची मस्ती चालू होती, आता गप बसले होते शांत. चला ते कुकर लावला आणि ही डाळ आहे ना जरा भिजवून ठेवते म्हणजे बरं पडेल, पाणी टाकून ठेवते.
तर इथे मी रात्रीच्या जेवणाची सुरुवात केली, मटकीची भाजी, डाळ भात, चपाती, असं सगळं होतं. थोडंसं मी मगाशी तुमच्याशी बोलले ना, त्याबद्दल पण बोलते. आता कुणाल जेव्हा आले होते ना, म्हणून मी थांबले होते मध्येच. तर कायदे काढून प्राण्यांसाठी आहेत त्याबद्दल, म्हणजे ना शेरू वाघ्या भुंकले ना तरी पण आम्हाला भीती वाटायची की कोण काय बोलेल का आपल्याला, म्हणजे इथे राहून देतील का, ह्या पद्धतीची आमच्या मनामध्ये भीती. त्याच्यामुळे खूप दडपणाखाली आम्ही जवळजवळ महिना सव्वा महिना झाला राहतो आहे आम्ही. त्याच्यामुळे ही जी मला माहिती मिळालेली आहे ती खूप मला म्हणजे खूप उपयोगी ठरली. आणि मी आज कुणालच्या बाबांना सांगितलं बघा की अशा असे कायदे आहेत म्हणून. त्याच्यामुळे खूप धन्यवाद मानते त्या ताईंचे. आणि तसं मी त्यांना फोनवरती बोलली पण खरंच इतकं सगळ्या गोष्टी मला माहिती पडल्या ना, त्याच्यामुळे खूप असं बरं वाटलं, थोडीशी रिलॅक्स झाले मी आज. आलास ना हा बघा कुणाल की नाही आला. आणि मी आता ना निघाले जायला, म्हणजे मार्केटमध्ये पण जाते आणि एक दोन कामं आहेत ती पण करते. कुणालच्या बाबा पुढे निघून गेलेत मग असेच, आणि थोडंसं काम बाकी होतं म्हणून मी थांबले होते. म्हणजे पाणी बघा आता येतं ना संध्याकाळचं, सकाळी संध्याकाळचं दोन टाईम आता पाण्याचं टायमिंग थोडंसं ठेवलेलं आहे. पाईपलाईन बघा फुटलेलं आहे, तुम्हाला मागे सांगितलं ना, ते अजून ती गडबड चालूच आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला उशीर झाला, तर आता आटपलं ते आणि आता निघाले मी. कुणाल बघा जेवून घ्या, लेट झालं तू, ह्या दोघांना पण दे जेवायला. तर बाजारात जायला निघालो आम्ही, म्हणजे डीमार्टला पण जायचं होतं. आणि रस्त्यामध्ये बघा ही माझी खास मैत्रीण, तुम्ही बघितले असे ना मागे व्हिडिओमध्ये, मुन्नी ती भेटली आम्हाला वाटेमध्ये आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. डीमार्टचं जायचं आम्ही कॅन्सल करून टाकलं कारण भरपूर दिवसानंतर ही भेटली होती आम्हाला. बऱ्याच गप्पा झाल्या आणि मग म्हणजे फक्त मार्केटमध्ये आम्ही फिरलो आणि मग आलो घरी. घरी आल्यानंतर सर्वांना मी जेवायला दिलं आणि मग इथं किचन आवरायला घेतलं. तर किचन आवरायला घेतलं तितक्या त्यांना आमच्या इथे पालखी आली होती साईबाबांची. तर म्हटलं चला थोडंसं म्हटलं तुमच्याशी शेअर करते. चालत बघा पालखी जाते ना, म्हणजे पदयात्रा बघा असते ना साईबाबांची, तर ही पालखी आहे. आणि ही आमच्या इकडची नाही, म्हणजे आमच्या बिल्डिंगमधली नाही आहे, तर शेजारी एक दुसरी वाडी आहे ना तिकडची ही पालखी आहे. तर पालखी ना येणार आमच्या बिल्डिंगमध्ये हे माहीत होतं, पण प्रत्येकाच्या घरी अशी पालखी फिरवणार हे नव्हतं माहिती. त्याच्यामुळे असं बघून ना खूप बरं वाटलं. आणि सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक मजल्यावरती जाऊन ही पालखी ना फिरून म्हणजे जाणार होती. तर इथे सगळ्यांनी पालखीची पूजा वगैरे, म्हणजे आपल्या मनाने काय दानधर्म करायचं ते आणि जे आपल्या मनात एक त्या इच्छेप्रमाणे सर्व करायचं, तर इथे सगळं चालू होतं. सगळ्यांच्या घरात फिरून झाल्यानंतर आमच्या घरात पण म्हणजे घरामध्ये म्हणजे बाहेरच पालखी आली होती. आम्ही सर्वजण पाया पडलो आणि मग पालखी दुसऱ्या फ्लोअरवरती निघून गेली. मग तर चला ताईनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा. पुन्हा एकदा मी त्या ताईंचे आभार मानीन, वैशाली ताई, ज्यांनी मला खूप अशी छानपैकी माहिती दिलेली आहे. वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी ही माहिती मला खूप उपयोगी पडणार. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय सर्व.